नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. आज एक एम पी एस सीनं प्रसिद्ध पत्र टाकले, त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. आयोगानं काय सांगितलं आहे की जे प्रोफाईल अपडेट करायचं होतं तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेलं नाही, ओके. तर ते तुम्हाला लवकरात लवकर प्रोफाईल अपडेट करणं गरजेचं आहे. प्रोफाईल अपडेट म्हणजे एम पी एस सीच्या उमेदवारांना नवीन वेबसाईट येते, नवीन वेबसाईटवर ते अपडेट करावं लागतं. तर त्याच्यावर काय करायचं आहे, प्रोसेस काय करायचं आहे हे लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये प्रोफाईल अपडेट करायचं म्हणजे काही लोकांना बरीचशी शंका पण उपस्थित होते की अपडेट करायचं म्हणजे नक्की काय करायचं. तर अपडेट करणं म्हणजे नवीन माहिती ॲड करायचं नाही, ओके. नवीन माहिती ॲड करायचं आहे का? नाही. अपडेट करणं म्हणजे mahaempsc.mahaonline.government.in ही जी वेबसाईट पहिल्यांदा सुरू होती त्याच्याऐवजी आता नवीन वेबसाईट येते, त्याचं नाव आहे mpscionline.government.in. तर तुम्हाला प्रोफाईल अपडेट करणं म्हणजे काय तर या वेबसाईटवर जायचं आहे. mpscionline.government.in ही जी नवीन वेबसाईट सुरू झाली आहे या वेबसाईटवर जायचं आहे. आता या पुढे सगळे येणारे जे फॉर्म असतील ना तर ह्या नवीन वेबसाईटवरच भरले जातील असं आयोगाकडनं सांगण्यात आलं आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथं फॉरगेट पासवर्ड असा या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला वेबसाईट ओपन झाली म्हणजे हे पेज आहे असं कन्सिडर करा. या ठिकाणी इथं खाली फॉरगेट पासवर्ड असा ऑप्शन येतो आहे, फॉरगेट पासवर्ड, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमचा लॉग इन आय डी विचारलं जातं, तर पासवर्ड लॉग इन आय डी सेट करायचं आहे जेणेकरून जी ओल्ड साईटचा जो डाटा होता की जो इन्फॉर्मेशन होती ती ॲटोमॅटिकली नवीन वेबसाईटवर ट्रान्सफर होणार आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल, फॉरगेट पासवर्ड करावा लागेल. फॉरगेट पासवर्ड करून नवीन पासवर्ड तिथं सेट करावा लागेल. त्याच्यासाठी कोड आहे तो तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आय डीवर येतो, तिथं लगेच चेक करून तो कोड किंवा ओ टी पी म्हणलं जातं त्याला, तो ओ टी पी तिथं टाकावा लागेल. आणि ते टाकल्यानंतर जे ओल्ड वेबसाईटवर असणारा डाटा आहे तो नवीन वेबसाईटवर तुमच्या ॲटोमॅटिकली ट्रान्सफर होईल. म्हणजे नवीन उमेदवार ज्या पुढे एकदा एक्झाम देणार आहेत ना त्यांना ह्या साईटवर जाऊनच तिथं अपडेट करावं लागेल, न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल. परंतु जे ओल्ड विद्यार्थी होते किंवा जुने विद्यार्थी होते त्यांनी फक्त एवढं करायचं. प्रोफाईल अपडेट करायचं म्हणजे काय परत एकदा सांगतो, mpscionline.government.in या वेबसाईटवर जायचं. वेबसाईटवर गेलं का या स्क्रीनवर या ठिकाणी फॉरगेट पासवर्ड असा खाली ऑप्शन येतो, त्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ऑप्शनवर क्लिक करून ओ टी पी सेट करा म्हणेल, ओ टी पी सेट करायचा. नवीन पासवर्ड टाका म्हणेल, नवीन पासवर्ड टाकायचा. नवीन पासवर्ड टाकला की ओल्ड वेबसाईटवरचा डाटा नवीन वेबसाईटवर ॲटोमॅटिकली ट्रान्सफर होतो. एवढं फक्त प्रोसेस करायचं आहे आणि हे करणं गरजेचं आहे, कारण नवीन जर एकदा जाहिरात आली तर ओल्ड वेबसाईटवर असणार नाही, नवीन वेबसाईटवर असणार आहे. आणि न्यू वेबसाईटवर येण्यासाठी तुमचा डाटा ह्या जुन्या वेबसाईटवरून नवीन वेबसाईटवर येणं गरजेचं आहे, याच्यासाठी तुम्हाला अपडेट करायचं आहे. आयोगानं आजचं जे प्रसिद्धीपत्र टाकले ते याच्या संदर्भातलं आहे, हे थोडंसं लक्षात असू द्या, ठीक आहे. दुसरं म्हणजे अनअकॅडमी भारतातलं सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. अनअकॅडमी या ॲप्लिकेशनवरती आपण दररोज स्पेशल क्लासेस, फ्री क्लासेस असतात तिथं घेत असतो. कंबाईंड पूर्व परीक्षेची सध्या तयारी चालू आहे, त्याच्या संदर्भातले क्लासेस होत असतात, कारण हे भारतातलं सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. काय करावं लागेल तुम्हाला, गुगल प्ले स्टोअरवर जा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. अनअकॅडमी ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रेफरल कोड विचारला जाईल. रेफरल कोड विचारला तर हा कोड टाकावा लागेल, mpsctrick6716. हा कोड टाकला तर तुमचा फ्री प्लॅन आहे, फ्री प्लॅन ॲक्टिवेट होईल, म्हणजे फ्री लेक्चर्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येतील. तिथं तुम्हाला कोड विचारला जातो, हे महत्त्वाचं आहे. म्हणून रेफरल कोड हा टाका आणि नक्की जॉईन करा आणि गुगल प्ले स्टोअरवरनं अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, ठीक आहे. ही महत्त्वाची अपडेट, ह्या घटक या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता, ओके. अशाच महत्त्वाच्या अपडेट आणि घटकासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. हां, ओके, थँक्यू.